नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या लाईफमध्ये, अर्थात लाईफस्टाईल ऑफ वंजारी सिस्टर्समध्ये. तर आत्ता आम्ही बाहेर आहोत. यावरून तुम्ही समजू शकता की आम्ही बाहेर निघालोय. ॲक्च्युली आम्ही डीमार्टमध्ये निघालोय थोडीशी खरेदी करण्यासाठी. किराणा सामान असतो महिन्याचं, ते भरण्यासाठी मम्मी पप्पा आणि आम्ही दोघी, आम्ही चौघेही चाललेलो आहोत. तर आम्ही निघालोय आमच्या दोन छोट्या छोट्या गाड्यांवरती. जसं की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, ही आमची प्लेजर श्रुती काढतीये आणि इकडे आहे स्कूटी पेप्ट. मागे तुम्हाला झोपडपट्ट्या दिसत आहेत. कारण याचं कारण म्हणजे इकडे बघू शकता. ओके, हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, याचं ॲक्च्युली जे काम आहे ते सगळे इकडची लोकं बघतात, जे आउट ऑफ महाराष्ट्रामधून आलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना राहण्यासाठी इथे अशा प्रकारच्या झोपड्या बांधून दिलेल्या आहेत, ज्या आमच्या घराच्या जस्ट मागच्या बाजूलाच आहेत. आणि येस, आमच्याकडे एक प्लेजर आहे आणि पेप्ट आहे. कारण एक श्रुतीसाठी घेतली होती आणि एक माझ्यासाठी घेतली होती. याचं कारणही असंच आहे की आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना गाड्या चालवायला आवडतात. म्हणजे आईला सुद्धा येते, पप्पा पण चालवतात, श्रुती आणि मी तर चालवतोच. त्याच्यामुळे आम्ही या दोन गाड्या घेतल्या. आणि होंडा किंवा बाईक वगैरे घेण्याचं असं विशेष काही कारण नव्हतं. कारण पप्पांसाठी जरी आपण घ्यावी असा विचार केला तरी ते काय फारशी गाडी चालवत नाहीत. आणि जरी चालवली तरी स्कूटी प्लेजर वगैरे चालवूच शकतात. त्यामुळे आम्ही या दोन गाड्या घेतल्या. आणि जिथे कुठे जायचं असेल आमच्या चौघांना आम्ही असंच जातो. फोर व्हीलर सध्या आपल्याकडे नाही आहे, पण आपल्या नशिबात असेल तर तीही मिळेलच की नाही का. सो चला इकडे बघा, मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत आणि इकडे श्रुती वेट करते माझा. खूप बडबड झाली, चला चला पटकन निघूयात. सो आता आम्ही निघालोय. तुम्हाला थोडासा रोड कसा आहे आमच्या इथलं ते पण दाखवते. इकडे सुरू आहे आणि ॲक्च्युली आत्ता आम्ही आहोत मोठ्या पुलावर. हा मोठा पूल आहे, ही नदी आहे. दाखवता येण्यासारखं आहे तेवढं मी कव्हर करेनच, कारण ब्लॉगिंग करणं गाडीवरून तसं फार सोपं नाही आहे. थोडंसं गर्दी वगैरे बघूनच करावं लागेल शूटिंग. स्पीड ब्रेकर. आणि आमचे श्रुतू, हाय हाय, कुठं बघ कुठं कुठं मागे नको बघू बाई. गाडीवरती ज्यावेळी आपण ब्लॉगिंग करतो ना त्यावेळी खूप केअरफुली करायचं आणि शक्यतो मागे जे बसलेले आहेत त्यांनी जास्त फोकस करावा खरं कॅमेरा किंवा शूटिंगकडे. जो ड्रायव्हर आहे, चालवणारी व्यक्ती आहे, त्याला जास्त इन्वॉल्व करून न घेतलेलंच बरं. त्यामुळे ज्या ज्यावेळी आम्ही अशा पद्धतीने ब्लॉगिंग करतो ना त्यावेळी मी जर श्रुती गाडी चालवत असेल तर मी तिला सरळ सांगते की तू अजिबात मागे बघू नको, मी काय बडबडते ते सुद्धा ऐकू नकोस, व्यवस्थित शिस्तीत जाऊ देत. कारण आपल्याला कसलीही घाई नाही आहे, आपण व्यवस्थित जाऊयात. सो आता इथून पुढे चालू होतो एरिया फुलेनगरचा. येस, हा जो रोड दिसतो इकडे जाणारा आतमध्ये, इथून वर गेल्यानंतर फुलेनगर हा वाईटला एक अतिशय चांगला भाग आहे, तो चालू होतो. आणि इकडे तुम्हाला अशा पद्धतीचे जुने वाडे, जुने बांधकामं बघायला मिळतील. आणि श्रुती तुला गाडी शाळा दाखवायचे ना, मग जरा हळू घे ग. स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर, कारण शाळा आहे म्हटलं स्पीड ब्रेकर तर असणारच. हे बघा, भारत विद्यालय वाई. आणि ही आहे श्रुतूची शाळा. नको, खूप सुंदर शाळा आहे ना ग बाळा. चला आता आपण डायरेक्ट डीमार्टला जाऊयात, कारण हा रोड आता असाच आहे बऱ्यापैकी. सो मंडळी, आता आपलं डीमार्ट आलंय बघा, इथे आहे डीमार्ट, लुक ॲट दिस. सो चलो आता आपण जाऊया. सगळ्यात आवडतं ठिकाण, हा श्रुतीचं सगळ्यात आवडीचं ठिकाण. छान वाटतं ना फिरायला इथं तुला. चला सो चला आता आपण जाणार आहोत आतमध्ये. सो फ्रेंड्स, जसं की डीमार्टचे रेट आणि आपले लोकल दुकानातले रेट्स आपल्याला माहीत असतात की कुठले जास्त आहेत कुठले कमी आहेत, त्यानुसारच आम्ही शॉपिंग करतो डीमार्टमध्ये. असं नाही की सगळाच किराणा आम्ही इथून भरतो, आम्हाला ज्या पद्धतीने परवडेल त्याच गोष्टी आम्ही इथे घेत असतो.
आणि त्यानंतर ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे जसं की तांदूळ आम्हाला इथला नाही आवडत, आम्हाला सातारमधला आवडतो, सो तांदूळ वगैरे आम्ही सातारवरून आणत असतो. आणि त्या उलट बिर्याणीचा वगैरे तांदूळ असेल तर तो आम्ही इथे घेतो, खरेदी करतो. सो अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या इथे छान मिळतात किंवा रेट्स पण ज्याच्या आपल्याला परवडतात त्याच गोष्टी आम्ही इथे घेणार आहोत. सो चला सो बघा आमची शॉपिंग झालेली आहे, इकडे ही पूर्ण खरेदी. व्हिडिओ डीमार्टच्या आतमध्ये मी करू शकले नाही कारण तिथे नियम होता त्याचा की आपल्या इथे अलाउड नाही आहे शूटिंग करणं किंवा फोटोग्राफी करणं, आणि मला नियम पाळायला आवडतात त्यामुळे मी नाही घेतलं शूटिंग, काही हरकत नाही. पण आतमधून काय डीमार्ट तुमच्यापैकी प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी फिरला असेलच. सो जसं जनरल डीमार्ट असतं तसंच आमचं पण आहे आणि एकच फ्लोअरचं आहे, तुम्ही बघू शकता एकच मजलं आहे, त्यामुळं फारसं काही मोठं असं पण नाही आहे, त्यामुळे इट्स ओके. सो आता हे सगळं जे आम्ही घेतलेलं आहे सामान ते पटकन आपण गाड्याच्या डिग्यांमध्ये भरूयात, पिशव्या वगैरे आम्ही आणलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भरूयात आणि लगेचच निघूयात, हे आमचं बिल आहे, लेट्स गो. सो फ्रेंड्स, संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालो आहे. खूप छान वातावरण झालं आहे कारण संध्याकाळ आहे, सूर्य मावळतीला चालला आहे, त्याचबरोबर इतका सुंदर रोड आहे, दोन्ही साईडला झाडी वगैरे तुम्ही मागे बघू शकता हिरवळ वगैरे, आणि याच्यामध्ये फिरायला किंवा गाडीवरती ट्रॅव्हल करायला खूप मजा येते खरं तर. सो आता आपण घरी चाललो आहे खरं, पण घरी गेल्यानंतर एक महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं एक काम राहिलं आहे आणि ते पहिल्यांदा पूर्ण करायचं आहे, तर ते काम कोणतं आहे ते तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून्ड. तर फ्रेंड्स, आत्ताच आम्ही डीमार्टवरून आलेलो आहोत आणि सगळं आवरून झालं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं आहे ते म्हणजे विजेत्यांचं गिफ्ट पॅक करणं किंवा त्यांना कुरिअर करणं. तर दीदी आत्ता सर्टिफिकेट लिहित आहे. सो सी दिस, हे सर्टिफिकेट्स आहेत आपले जे विनर्सला मिळणार आहे. सो हे असे सर्टिफिकेट्स तयार करून झालेले आहेत, सगळेच झालेत ऑलमोस्ट. अशा पद्धतीने पॅकिंग करणार आहे आम्ही जेणेकरून कुरिअर करताना ते व्यवस्थित सेफ राहावे. सो अशा पद्धतीने सगळे करायचे आहेत आणि हे आमचे गिफ्ट आहेत. हे बघा गाईज, त्याच्यामध्ये काय असेल एनी गेसेस? वेट, तुम्हाला एक क्लिप दाखवते. हे ज्या दुकानामधून आम्ही आणलेलं आहे तिथली क्लिप आहे, मी शूट केलं होतं ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या मुलांना काय गिफ्ट मिळणार आहे. ओके, सो चलो हे सगळे झालेले आहेत लिहून, आता हे व्यवस्थित आम्ही पॅकिंग करतो जेणेकरून ते कुरिअरने व्यवस्थित पोचतील. सो चला मंडळी, खूप काम आहे, पटापट आपण ती पूर्ण करूयात. माझ्याकडे स्टोरेज आणि हे सगळे टेडीज आपण घेतलेले आपल्या सगळ्या विनर्सला गिफ्ट करण्यासाठी. इकडे बघा पॅकिंग चाललंय. चला, दोन मोठ्या पिशव्या भरलेल्या आहेत. चलो हो चालतच की. आता कॅमेरा माझ्याकडे त्याच्यामुळे श्रुतीने हे होल्ड केले, बघू काहीतरी वेगळं नाही ना वाटते काय वाटते एवढे पहिल्यांदाच घेऊन चालले ना बाहेर होय का. आणि आता वाजलेले आहेत 6:30, सो कुरिअर ऑफिस 7 बंद होतं, सो त्याच्या आत आम्हाला हे काम करायचंय. आणि हे झालं की त्याच्यानंतर मग किराणा, त्यानंतर 2 टॉप घेतले होते जीन्सवरचे श्रुतीला, ते बदलायचे, ते बदलणार आहे. आणि येस दॅट्स इट, दे आता ऐकते माझ्याकडं. लाईटच नाहीये, छान केलंय व्यवस्थित केलंय. कुठले कुठे आहेत गावात? वेगवेगळी आहेत म्हणजे उस्मानाबाद, ते कुठलं ऍड्रेस वगैरे व्यवस्थित टाकलाय ना, फोन नंबर आणि ऍड्रेस महत्वाचा आहे. ओके, नगर मस्त छान केलंय, प्रश्नच नाही. अरे खरं सुंदर, मग काय अग कसं पण आणायचं, मग बघा तुम्ही करा हे करा. हा 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 मस्त, फक्त हे
ते उस्मानाबाद आहे ना, बदनापूर वेस्ट पण हे आहे का बघ। चला मंडळी, तर हे काम झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि आता आपण पुढचे कामं करूयात। सगळ्यात आवडलेली मला गोष्ट म्हणजे त्यांना आम्ही केलेलं पॅकिंग खूप आवडलं आणि असं कोणी जेव्हा प्रतिसाद अशा पद्धतीचं जेव्हा ज्यावेळी कोणी प्रतिसाद देतं ना त्यावेळी खूप छान वाटतं, हो ना? हां ओके ओके। पण शूटिंग घेताना जरासा प्रॉब्लेम झाला कारण आत्ता जस्ट आम्ही ज्यावेळी घरातून बाहेर पडलो त्याचवेळी पूर्ण वाईतला लाईट्स गेलेल्या आहेत। हो या त्याच्यामुळे हां सगळं अंधार अंधार। हां तुम्हाला जे मेन कुरियर सेंटर होतं आतून मला दाखवायचं होतं खरं तर जे वाईतले त्यांच्यासाठी पण ते दिसू शकलं नाही, बट इट्स ओके, परेच्यावेळी तुम्हाला मी दाखवेनच। सो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही घरी आलोय, फार उशीर झाला होता आणि अंधार पण पडत होता त्यामुळे आम्ही फारसं काही केलं नाही शूटिंग वगैरे, फक्त सगळी कामं पटापट उरकली आणि आत्ता जस्ट घरी आलोय, पोचलोय आम्ही आणि आता वाजलेले आहेत 7:45। येस 7:45 वाजलेले आहेत। सो आता पुढे जेवण वगैरे बनवेल, श्रुती बनवणार आहे ना? हो मी बनवणार आहे, श्रुती आज जेवण बनवणार आहे। सो त्याचं शूटिंग आपण घ्यायला नको कारण व्लॉग मग खूप मोठा होईल। सो आपण आता इथेच थांबूयात आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहात। मंडळी, वी लव यू ऑल सो मच। सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक। बाय बाय, स्टे हॅपी। आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायलाही अजिबात विसरू नका। बाय बाय बाय।